हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं आम्ही आलेलो आहे शिवूरच्या मॉलमध्ये. तर इथं आम्ही सारखं येत असतो, पण बऱ्याच दिवसानंतर आज आलेलो आहे. तर कारण म्हणजे मी जॉबला जाते आणि जॉबवरून येता येता मिस्टर पण येत असतात, आणि त्यांना मग आज जाऊ वाटलं तर मॉलमध्ये. तर म्हटले की चल आपण मॉलमध्ये जाऊया. तर म्हटलं ठीक आहे, दरवेळेस मुलं पण सोबत असतात, ह्यावेळेस आम्ही दोघंच आहे. आणि तर मॉलमध्ये गेल्यानंतर कोणकोण नुसतं बसलेलं असतं, तर मला बसायला जास्त मॉलमध्ये आवडत नाही. काहीतरी घ्यायचं, काहीतरी खायचं, असं पिक्चर बघायचं असं असेल तरच मला मॉलमध्ये जायला आवडतं, अन्यथा नाही. मला काही हे नसतं. तर आता ते म्हटलं की चल पिझ्झा घेऊया आपण. तर आम्ही घेतलेला आहे पिझ्झा मॉलमधून. तर आम्ही पिझ्झा छानपैकी मस्त फस्त केलेला आहे आणि खूप छान टेस्टी असा लागत होता. स्वीटचे मस्तपैकी साधा साधा पिझ्झा होता. तर आज मस्तपैकी आम्ही थोडंसं बाहेर जाऊन एन्जॉय केलेलं आहे, कारण त्यांना कधी त्यांना वाटतं बाहेर जावं, हे करावं, ते करावं, पिक्चर बघावं, असं करावं, हिनी पण बाहेर यावं माझ्यासोबत. त्यांना भरपूर नाद जास्त तर जोडप्यांमध्ये काय असतं की बायको नवऱ्याच्या मागं लागलेली असते की चला तुम्ही मला बाहेर नेतच नाही, फिरायला जाऊया, इकडं जाऊया, तिकडं जाऊया. नवऱ्याचा मूड असतो की नाही मी आता रोज कामाला जातो, हे करतो, ते करतो, खूप दमून येतो, थकून येतो, आणि आजच्या दिवस सुट्टी आहे, आज तरी मला तू सोड, आज मला आराम करू दे, असं तसं असतं. पण माझ्या बाबतीत हे वेगळं आहे, कारण माझे मिस्टर जरा वेगळ्या स्टाईलचे आहेत. मला कंटाळा येतो जायचा बाहेर वगैरे, फिरायचा, हे करायचं, ते करायचं. मला असं वाटतं की मी बाहेर जरी गेले तरी कधी मी घरी जाईन, आणि बाहेर जायलाच नको, कारण पैशाचं वेस्ट करतो आहे आपण, कशाला जायचं बाहेर, असं तसं माझं हे म्हणणं असतं. जे ते पैसे उरतील ते आपण घरासाठी काहीतरी करू किंवा मुलांना घेऊ, काहीतरी वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी आपण त्याचं इन्व्हेस्ट करू. तर हे माझं असतं, आणि त्यांचं असं असतं की नको, जीवन हे एकदाचं आहे, आपण फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी आणि इन्जॉय केलं पाहिजे. तर लाईफ ही एकदाच आहे, आणि आपण जर आत्ता इन्जॉय नाही केलं तर म्हातारपणात आपण काय इन्जॉय करणार आहे, आणि हेच दिवस असतात आपले इन्जॉय करायचे, असं त्यांचं म्हणणं असतं स्पष्ट, आणि माझा त्याला विरोध असतो. तर कदाचित हे माझ्यासारख्या क्वचितच असतील असा विचार करणाऱ्या, आणि माझ्या विरोधातल्या भरपूर असतील, कारण रुपालीला तुम्ही बघितलं, तिला भरपूर फिरण्याचा शौक आहे रुपालीला, आणि मला अजिबात नाही. या बाबतीत मी जरा थोडंसं ही आहे की मला असा नवरा भेटला ज्यांना फिरायला भरपूर आवडतं, खर्च करायला आवडतो, हे खायला, ते खायला,
काय काय खायला त्यांना आवडत असतं, मुलांना मला पण त्यांना द्यायचं असतं. जर मी घरी असते ना तर गेलेच नसते, म्हटलं असतं मला कंटाळा आला, मला हे काम करायचं, मला ते काम करायचं, मला व्हिडिओज बनवायचे हे ते, मी कारणं देऊन ते नको म्हटलं असतं. पण आता मी बाहेरच होते आणि आज थोडासा वेळ पण होता, मुलांना सुट्टी होती, म्हणजे सुट्टी नाही लवकर सुटणार होती. आणि मी सुद्धा निश्चिंत होते की आता मुलं घरी आलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना जायला जायची आणायला काही गरज नाही आहे. लवकर धावपळ करत मी दरवेळेस करत असते, पण आता काही गरज नाही आहे. आणि ते म्हटले चला माझा मूड आहे तर चला ठीक आहे जाऊया, आपण थोडंसं फिरूया आणि नंतर मग घरी जाऊया. तरी पण मी मॉलमध्ये पूर्ण वेळ मी म्हणत होते चला ना लवकर मुलं वाट बघत असतील, आई वाट बघत असतील, आपण जायला पाहिजे. आणि ह्यांचं निवांत चाललेलं आहे एकदम, नाही बाय आहे ना ठीक आहे चल. तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर मग मुलांना वगैरे खाऊ वगैरे घेऊन आले होते मी बाजारातून, म्हणजे मॉलमधूनच खाऊ वगैरे आणला होता. तर मला बाहेर जरी फिरायचं म्हटलं ना तर का कोणत्या कारणाशिवाय मला बाहेर फिरायला आवडत नाही, उगाचच नुसतं फिरायला आवडत नाही. कारण गेलो तर काहीतरी घ्यायचं, काहीतरी खायचं, काहीतरी शॉपिंग करायची, काहीतरी बघायचं हे माझं असतं, नाही तर उगाचच फिरायला मला मूड नाही अजिबात. तर त्यानंतर आता घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झालं. माझं डेलीचं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेलच. मी किती वाजता उठते, काय करते, किती वाजता काय माझं चालू असतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आज गेलो आम्ही मॉलमध्ये तर छान वाटलं, रिलॅक्स वाटलं थोडंसं तिथलं फिरून वगैरे, आणि थोडंसं भारी वाटलं. थोडीशी जी भीती असते दरवेळेची तर ती थोडीशी कमी झाली. तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, स्वयंपाकाचे भांडे वगैरे मी घासत आहे. आज नॉर्मलचं जेवण केलं, व्हेज म्हटल्यानंतर पटपट ते जेवण स्वयंपाक वगैरे होऊन जातो. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका, भेटूया आता. तर हां, एक कमेंट आली होती की आता ह्या नोकरीच्या किंवा जॉबच्या नावावर किती अजून व्हिडिओ येणार. तर अजून तर मी व्हिडिओ काढायला सुरुवात पण नाही केली, एक दोन व्हिडिओ झाले असतील जॉबच्या नावावर. तुम्ही फक्त बघा आणि एन्जॉय करा, बाकी काही टेन्शन घेऊ नका.